आज आपण बनवणार आहोत मटन पुलाव. त्यासाठी घेतलेला आहे मी अर्धा किलो मटन. इंडिया गेटचा बासमती राईस मी घेतलेला आहे, तो तुम्हाला तुम्ही हवा तेवढा घेऊ शकता. मी अर्धा किलो सोबतच मी घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट 2 चमचे, मीठ, हा गरम मसाला जो तुम्हाला मी घरी बनवलेला दाखवला आहे मागच्या व्हिडिओमध्ये, आणि हा एव्हरेस्ट बिर्याणी पुलाव मसाला आहे तो 1.5 चमचा आहे, शाही जिरे, लवंग, मिरे, हिरवी वेलची, काळी वेलची, दालचिनी, चक्रीफूल, 1 तेजपत्ता, त्याचबरोबर दही, टोमॅटो, 1 टोमॅटो मोठा आणि 2 मोठे कांदे. जर तुम्हाला होममेड गरम मसाला करायचा असेल तर गरम मसाल्याची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तांदूळ धुवून घेतलेत मी. अर्धा कप तेल, तेल गरम झालेलं आहे, तेजपत्ता, चक्रीफूल, आता मी टाकते गरम मसाले, जिरे, कांदा, तेलामध्ये गरम मसाल्यांसोबत मी घातलेला आहे कांदा. आता 3-4 मिनिट कांदा मी छान फ्राय करून घेणार आहे. साइड बाय साइड आपली चिकन मोमोची तयारी चालू आहे रेसिपीची. आत्तापर्यंत जर तुम्ही चिकन मोमोची रेसिपी यूट्यूब व्हिडिओ म्हणजे पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक अवेलेबल आहे, तिथे क्लिक करून तुम्ही चिकन मोमोची रेसिपी बघू शकता. कांदा आता परफेक्ट भाजलेला आहे. आता मी टाकते टोमॅटो. टोमॅटो 1-2-3 मिनिट चांगला भाजून घ्यायचा याच्यामध्ये. सो गाईज, ही मटन पुलावची रेसिपी जी आहे ना, ही आमच्या मम्मीच्या वन ऑफ द बेस्ट डिशेसमधली एक आहे. सो ही तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आता टाकले आलं लसूण पेस्ट. गाईज, मटन पुलावची जी रेसिपी आहे ही माझ्या मम्मीच्या वन ऑफ द बेस्ट नॉनव्हेज रेसिपी मधली एक आहे. तो ही नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा. तू माझं कौतुक करतेस पण ही माझ्या आईने मला शिकवलेली आहे रेसिपी. सो थँक्यू आजी रेसिपी शिकवल्याबद्दल ही मम्मीला. सो नेक्स्ट आपण काय टाकणार आहे यामध्ये? गरम मसाला. मी जो तुम्हाला घरचा गरम मसाला दाखवलेला आहे ना, तो गरम मसाला. गरम मसाल्याची रेसिपी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर तुम्ही गरम मसाला जर तुम्हाला हा बनवायचा असेल घरी तर नक्की तुम्ही लिंकवरती क्लिक करून गरम मसाल्याची रेसिपी बघू शकता. जो त्याचा त्यामुळे वास देखील बिर्याणीला किंवा मग याला पुलावला खूप छान येतो आणि याची टेस्ट पण मस्त लागते. आता टाकते एव्हरेस्ट बिर्याणी पुलाव मसाला, तो फक्त 1.5 चमचा आहे. तो 1.5 चमचा एव्हरेस्ट बिर्याणी पुलाव मसाला घातलेला आहे यामध्ये. आता 1 वाटी दही, 1 वाटी दही,
साइड बाय साइड पुलावसाठी इथे आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे. ते सर्व छान भाजलेलं आहे. आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला मटन. मटन बघा किती मस्त आहे. जेवढं मीठ मटनसाठी लागेल तेवढंच मी आता टाकणार आहे, बाकीचं नंतर. जेव्हा आपण नंतर तांदूळ टाकतो ना तेव्हा अर्धं मीठ टाकायचं आहे, तुमच्या अंदाजाने चवीनुसार. आता मी अर्धा कप पाणी याच्यामध्ये घालते आणि आता मी झाकण लावते आणि तीन शिटी घेते मटणाच्या. आता मी तीन शिटी त्यानंतर तुम्ही मटण शिजलंय का बघा आणि तुमच्या अंदाजानुसार परत शिटी घ्यायला लागत असेल तर परत मटण थोडं शिजवून घ्या. मस्त स्मेल सुटलाय घरामध्ये. मटण छान शिजलेलं आहे. आता गॅस चालू करते. त्याच्यात तांदूळ टाकते. मगाशी मी जेवढं मटण होत तेवढंच मीठ टाकलं होत त्याच्या अंदाजाने म्हणजे. आणि आता तांदूळ टाकलेले आहे, हे राहिलेलं मीठ एक चमचा मी आता टाकते. याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची नाहीये कारण मटण काळं दिसत. तांदूळ छान भाजतोय. आता मी याच्यात अर्धा लिंबू पिळून घेते. लिंबू पिळून घेतल्यामुळे भात छान सुट्टा होईल. एक लिटर पाणी सोडते याच्यामध्ये. आता झाकण लावून याला मला तीन शिट्या घ्यायच्या. सो तीन शिटी नंतर आपला मटण पुलाव रेडी आहे खायण्यासाठी. चला तर आता आपला मटण पुलाव तयार आहे. तो वरतून टाकायची आपल्याला छान कोथिंबीर.